जंक फूड आजच्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त प्रमाणात वापरतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या गोष्टीकडे आकर्षित होतो, जसं चॉकलेट्स, नूडल्स, बर्गर, पिझ्झा, ह्या गोष्टी आपल्याला खूप आवडतात आणि आपण सहज ते खाण्यासाठी ते घेण्यासाठी जात असतो. बाहेर बाजारातले तळलेले पदार्थ जसे वडा, भजी हे आपण खात असतो. यामुळे आपली भूक तर भागते, परंतु आपल्याला मिळणारे जीवनसत्व पोषक तत्व त्यातून मिळत नाही. थोडाफार ऊर्जा तर मिळते, परंतु आपल्या शरीराचा विकास होत नाही. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण बाजारामध्ये हे जंक फूड फार कमी प्रमाणात खावं, कारण याच्यामुळे आपल्याला सकस आहार मिळत नाही, आपल्या शरीरात पोषक तत्वे, जीवनसत्वे, प्रथिने, खनिजे मिळत नाही, आपल्या आहाराचा असणारा संतुलित आहार मिळत नाही आणि म्हणून आपल्याला अशक्तपणा येतो, आपल्या शरीरामध्ये लठ्ठपणा वाढतो व आपलं पालन पोषण होत असताना कुपोषण सुद्धा होऊ शकत असत. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण हे जग खूप टाळलं पाहिजे, फार कमी प्रमाणात खाल्लं पाहिजे व सकस आणि संतुलित आहार घेतला पाहिजे. आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, जंक फूडमुळे आपल्या शरीरावर कधी विपरीत परिणाम होऊ शकतात, लठ्ठपणा, कुपोषण येऊ शकतो. मग या प्रॉब्लेम्समधून नेमका मार्ग कसा काढायचा? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्व पाठाचा सारांश यामध्येच आहे. आपण संतुलित आहार घ्यावा. मग संतुलित आहार घेताना धान्य, भाज्या, फळे सालीसकट खावी. संतुलित आहार घेतल्यामुळे आपल्याला पोषक तत्व स्वरूप मिळतील. त्याचबरोबर सायकलचा वापर करावा, जेणेकरून आपल्या शरीरात ऊर्जा तयार होईल. मैदानी खेळ खेळावे. परंतु आपण संतुलित आहार घेतल्यानंतर ज्या साधारण काही गोष्टी असतील, ज्या दैनंदिन जीवनामध्ये आपण करत असतो, त्या टाळल्या पाहिजे. जसे की जेवण करत असताना टी व्ही पाणी टाळावे, भूक नसताना खाऊ नये, पॉकेट बंद अन्न पदार्थ खाऊ नये, शक्यतो बाहेरचे पदार्थ खाण्याचे टाळावे व आपल्या घरामध्ये आपल्या आईने बनवलेला, हाताने बनवलेला स्वयंपाक त्याचा आपल्या आहारात समावेश करावा. सर्व प्रथिनेयुक्त, जीवनसत्वयुक्त, खनिजांयुक्त आहाराचा मार्ग काढावा व आपल्या जीवनाचं, आपल्या शरीराचं पोषण होईल अशा पोषक तत्वांचा या आहारामध्ये समावेश असावा. यामधूनच आपल्याला संतुलित आहार मिळेल व आपल्या शरीराची वाढ, आपल्या शरीराची क्षमता यामधून विकास होत जाईल.